आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. युवराज नक्की इथेच राहायची का ती? इथे कुठे शोधणार होत तिला? शोधू ग. मला आठवतंय मी ह्याच वस्तीत आलो होतो अर्पिता सोबत बऱ्याच वर्षांआधी बाळाला शोधायला. असेल इथेच कुठेतरी. सर जिवंत तरी असेल का ती? अजून अंजली प्लीज अशुभ बोलू नकोस तू. अरे मी फक्त एक शक्यता मांडते ना. आणि इथे राहते की नाही तो पण खूप मोठा प्रश्न आहे. ती काय मोठी सुपरस्टार आहे का की लगेच सापडेल? कसं शोधायचं इथे? अगं शोधल्यावरच सापडेल ना ती. आणि तू प्लीज काय बोलू नकोस ग. कशाला येतेस दरवेळी मागे मागे? ताई इथे आसपास कुठे सुरेखा नावाची बाई राहते का? म्हणजे बघा ती ना घरकाम करायची आणि तिला एक लहान मुलगी होती. आता ती 7 वर्षाची असेल. तर इथे कुठे असेल का ती? नाही मी नाही ओळखत. पण फोटो आहे काय? नाही फोटो तर नाही आहे आमच्याकडे तिचा. मग कसं ओळखायचं? बरं ठीक. युवराज माझा एक सोड ना तिचा. 7 वर्षानंतर कुठे सापडणार ती आपल्याला? आणि सापडली तरी काय करणार तू? अगं 7 वर्षांपूर्वी मेलेली अर्पिता जर माझ्या समोर जिवंत मला दिसू शकते तर ह्या जगात काहीही घडू शकतं यावर ठाम विश्वास आहे माझा. बर तू शोध मी दम. अगं अंजली तुला कळत नाहीये ती जीव नक्की अर्पिता नचिकेतची मुलगी आहे की सुरेखाची मुलगी आहे हे जाणून घ्यायचं आहे मला. म्हणजे तिची शुभदा आणि अर्पिताची शुभदा एकच आहे असं वाटतंय मला. तरी सुद्धा असं कोणी का करेल? म्हणजे स्वतःच्या पोटचं पोर असं कोणालाही देऊन टाकेल? कुठली आई असं करणार नाही ना. देतात आणि गरीब लोक तर देतातच. किंवा असंही होऊ शकतं ना ती सुरेखा मेली असेल आणि अर्पिता तिच्या मुलीला सांभाळत असेल. आता असेल मे बी पण हेच खरं काय ते मला जाणून घ्यायचंय. आणि जर चिऊ नचिकेत आणि अर्पिताची मुलगी नसली तर मी त्यांना काय? सुरेखाची मुलगी आहे सुनीताची का कोणाची तुला काय फरक पडतोय? तुला कळत नाहीये का? आणि मुळात तू का आलीयस माझ्यासोबत? मी बोलवलं होतं का तुला? नाही ना. हे बघ तुला जर माझ्यासोबत यायचं नसेल शोधायचं नसेल तर तू प्लीज जा घरी. आणि जर सोबत असणार असतील तर प्लीज असे फालतू प्रश्न विचारतो.